पहिला प्रश्न, उमेद भवन महल कोठे आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर. दुसरा प्रश्न आहे, मोहिनी अट्टम कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? उत्तर आहे केरळ राज्य. तिसरा प्रश्न, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे चौथा, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? उत्तर 1942. चौथा प्रश्न, लोकनायक नावाने कोणास संबोधले जाते? तुमचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण. पाचवा प्रश्न, कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? उत्तर आहे 5-12 वर्षांनी. सहावा प्रश्न आहे, विशाखा या कविता संग्रह कोणी लिहिला? विशाखा हा कविता संग्रह कोणी लिहिला? उत्तर आहे विवा शिरवाडकर. सातवा प्रश्न, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारलाही जातो, जी व्ही माळवणकर. आठवा प्रश्न, लोकसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत? उत्तर आहे ओम बिर्ला. नववा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण प्रदान करतात? तुमचं उत्तर आहे पहा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र काढले? उत्तर आहे दर्पण. दहावा प्रश्न आहे पहा, मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबईचे पोलीस आयुक्त उत्तर आहे हेमंत नगराळे. महाराष्ट्र पोलीसमधील सर्वोच्च पद कोणते? महत्त्वाचे आहेत प्रश्न हे. उत्तर आहे पोलीस महासंचालक. बारावा प्रश्न आहे, दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता? तुमचं उत्तर आहे योग्य, ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील उत्तर सह्याद्री भागातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे कळसुबाई. चौदावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती? उत्तर आहे गंगा. पंधरावा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर आहे मोर. आणि सोळावा प्रश्न, उन्हाळ्याच्या अखेरीस महाराष्ट्रात मान्सून पूर्व सरी पडतात त्या सऱ्यांना कोणता पाऊस म्हणतात? ओळवाचा पाऊस म्हणतात. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? उत्तर आहे नाथ सागर. अठरावा प्रश्न आहे, उष्णतेचे दुहक पदार्थ कोणते? उत्तर आहे रबर. आणि 19वा प्रश्न, कोणत्या मूलद्रव्यापासून अणुऊर्जा मिळवली जाते? तुमचं उत्तर आहे योग्य, प्लुटोनियम. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजली जाते? उत्तर आहे डेसिबल्स. 21, बायोडिझेल निर्मितीसाठी कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो? उत्तर आहे पहा तुमचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत आत्ता सध्याचे? तुमचं उत्तर आहे राहुल नार्वेकर, 3 जुलै 2022 पासून. 23वा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? कोणत्या साली झाली? उत्तर आहे 1885. 25, कोणत्या पदार्थामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते? उत्तर आहे तुमचं लिंबू या पदार्थामध्ये. 26वा प्रश्न, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. 1942 सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. 28वा प्रश्न आहे, टिंबटिंब या शुल्क बर्फ म्हणतात? याचं उत्तर आहे पहा स्थायुरूप कार्बन डायऑक्साईड. 29वा प्रश्न, दुसरे महायुद्ध कोणत्या साली झाले? तुमचं उत्तर योग्य आहे
1949. तिसावा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचं उत्तर आहे चंद्रपूर. आता आपण मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत, पण ते आधी जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण पुढचा प्रश्न पाहू. गुजरातीमधून आलेला शब्द कोणता? पर्याय आहेत तुमचे, पहा. पर्याय आहेत, एक आहे दलाल, दोन आहे तूप, तीन सिनेमा, चार आहे मेहनत. आणि याचं उत्तर आहे, पहा, तुमचं पर्याय एक दलाल. दलाल हा गुजरातीमधून आलेला शब्द आहे. दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तुमचं पर्याय आहेत, एक देशी, दोन परभाषित, तीन तसम, आणि चार आहेत सैन्य. उत्तर आहेत तीन. परभाषीय शब्द निवडा. तुमचे पर्याय आहेत, पहा, एक बक्षीस, दोन भेटवस्तू, तीन इमान, आणि चार आहेत दान. उत्तर आहे याचं पर्याय तीन, इमान. चौतीसवा प्रश्न आहे, ज्याला आकार नाही याचा या शब्दाचा अर्थ ओळखा. आकार नाही, शून्यकार, निराकार, साकार की सर्पाकार? याचं उत्तर आहे पर्याय दोन, निराकार. ज्याला आकार नाही असा तो निराकार. पतीचा भाऊ या शब्दासाठी कोणता शब्द आहे? तुमचं पहा पर्याय मेहुणा आहे, साडू, दीर आणि नवरदेव. ते ह्या तुमचे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन, धीर. पतीचा भाऊ हा धीर. गाडीच्या चाकांनी पाडलेला रस्ता ह्या शब्दासाठी योग्य शब्द बघा. तुमचे पर्याय दिलेले आहेत आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पहा, पर्याय एक, चाकोरी. 37वा प्रश्न, ऊसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? महत्त्वाचा प्रश्न आहे, ऊसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? उत्तर आहे व्हिटॅमिन सी. 38, पालकाच्या पानात टिंबटिंब प्रमाण खूप असते. पालकाच्या पानामध्ये उत्तर आहे लोहचे प्रमाण काय असते? खूप असते. गाय, म्हैस, शेळी हा प्रश्न बघा 39वा. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गाय. स्नेह, संतुलित आहारातील प्रथिन्याचे प्रमाण टिंबटिंब टक्के असते? उत्तर आहे 15 ते 10%. स्त्रियांमध्ये एक्स ऋणसूत्रे कोणाकडून मिळतात? याचं उत्तर आहे आई वडिलांकडून. आणि 42वा प्रश्न आहे, कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते? याचं उत्तर आहे ग्लूकोमा. ग्लूकोमा मानवी शरीरातील रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण किती असते? याचं उत्तर आहे 65%. आणि 44वा प्रश्न आहे, स्नायूंना फेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? याचं उत्तर आहे सोडियम. 45, ब्लू बेबी कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे जन्मजात हृदयात दोष असणाऱ्या मुलांना. पेशींचे ऊर्जा निर्मितीचे केंद्र कोणते? याचं उत्तर आहे पहा तंतुनिका. पित्त टिंबटिंबामध्ये तयार होते? याचं उत्तर आहे यकृतमध्ये पित्त तयार होते. 48, प्रत्येक निरोगी तसेच प्रौढ व्यक्ती 1 मिनिटाला सर्वसाधारणपणे किती वेळा श्वासोच्छवास करतो? उत्तर आहे 18 ते 20. अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या सहाय्याने दिसते? याचं उत्तर आहे आपल्याला दंडपेशी. आणि 50वा शेवटचा प्रश्न, सामान्यतः किडनीमधून खालीपैकी कशाचे गाळण होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे साखर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ येत राहतील आणि परीक्षेदृष्टीने तुम्हाला ह्या प्रश्नांचा उपयोग नक्की होईल. धन्यवाद.